फुजरचौडी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या जबरी चोरी घरफोडी या गुन्ह्यांचा तपास करून जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने गुणवत्ता व कौशल्यपूर्ण तपास करण्याच्या संबंधाने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त परिमंडळ बापू बांगर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त कमलाकर ताकवले यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा व महाराष्ट्र राज्यातील सराईत गुन्हेगारांच्या हालचाली पडताळणीचे काम सुरू होते। दरम्यान महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद आणि अहमदनगर इत्यादी जिल्ह्यांमध्ये आजपर्यंत सुमारे 500 ते 600 दरोडे आणि जबरी चोऱ्या घरफोड्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद असलेल्या कुविख्यात नामचीन गुन्हेगार राजेंद्र शिवाजी बाबर राहणार मुक्काम पोस्ट किकली तालुका वाई जिल्हा सातारा, मुळगाव आसनगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा, सध्या सोजिल इंग्लिश स्कूलच्या मागे परंडा रोड बार्शी सोलापूर हा पोलिसांच्या रडारवर होता। त्या अनुषंगाने त्याची गुप्त माहिती गोळा करून त्यास माहितीस्तव ताब्यात घेतले असता फौजदारचौडी पोलीस ठाण्यातील डीबी पथकांनी आरबीआय बँक फोडणारा अट्टल आरोपी असल्याचं त्याकडून निष्पन्न केलंय। त्याच्याकडून 1 किलो 15 ग्रॅम वजनाचे सोन्यासह चांदीचे दागिने, रोख रक्कम, 2 मोटर कार आणि 1 मोटरसायकल आणि 3 मोबाईल असे एकूण 55,57,920 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्त करण्यात पोलिसांना यश आलंय। फौजदारचौडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विविध ठिकाणी 3 घरफोड्या झालेल्या होत्या। त्या घरफोड्यांचा तपास करत असताना राजेंद्र शिवाजी बाबर आणि राजकुमार पंडित विभूते हे दोन गुन्हेगार फौजदारचौडीच्या दिग्विस्ताफ आणि त्यांचे प्रभारी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते। त्यांच्याकडे इंटरॉगेशन केलं असता असं निष्पन्न झालं की हा आरोपी 2019 मोकामध्ये अटक होता आणि लांबगाव सुटल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी घरफोड्या घेतल्या आणि जवळजवळ 79 लाखाची मालमत्ता या ठिकाणी त्याच्याकडून ताब्यात घेतलेली आहे आणि अशी माहिती मिळत आहे की त्यांनी आतापर्यंत जे घरफोड्या किंवा चोऱ्या केल्या आहेत त्याच्यापासून विविध ठिकाणी स्थावर मालमत्ता जमा केली, त्याचाही आपण तपास करत आहोत। ही चांगली कामगिरी आमच्या फौजदारचौडीचे प्रभारी अधिकारी त्यांच्या तिथे स्टाफ म्हणजे डीसीपी आणि एसीपी यांनी केलेली आहे। त्याच्या गुन्ह्यांची व्याप्ती किती आहे राज्यामध्ये? त्याच्यावर पुष्कळ गुन्हे आहेत परंतु त्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक केलेलं होतं म्हणजे मुक्कामध्ये गेलता म्हणजे त्यापूर्वीच्या गुन्ह्यामध्ये त्याला ताब्यात घेतलेलं आहे। तर आता 6 गुन्हे तो सांगतोय, 6 गुन्हे त्यापैकी 3 आपले आहेत, एक सांगलीचा, एक आहे अहमदनगरचा, एक आहे पडतणचा, एक असे बाहेरचे 3 गुन्हे आहेत। त्याशिवाय इतर राज्यांमध्ये वगैरे काही केले तर ते आता इंट्रॉगेशन मध्ये पुढे निष्पन्न होईल पण बहुतेक कार्यक्षेत्र त्याच महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये तो करतो आणि तो कटाव म्हणजे आपण थोडं साहित्य पाहता त्या साह्याने बंद घर तोडून घरफोड्या करतो। थँक्यू।